नमस्कार, मी आज अंड्याचं कालवण बनवते, त्याला लागणारं साहित्य दाखवते. हे बघा, हे ओलं खोबरं आहे, ते मी बारीक कापून घेतलं आहे. मिरची आहे, एक मोठा कांदा घेतला आहे. कोथिंबीर आहे, कढीपत्ता फोडणीला घालणार आहे. हे आलं आहे, हे बघा, सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत. हे धणं आणि जिरं आहे. हे ही दालचिनी आहे, काळी मिरी आहे, दगडफूल आहे, आणि या छोटी वेलची आणि एक मोठी वेलची घेतली, जिरं आहे आणि तमालपत्र आहे. हे सगळ्याचं मी वाटण करणार आहे. आणि ही अंडी आहे, 10 अंडी आहेत. ही उकडलेली आहेत, सालं काढलेली आहेत, आणि आताची मी भाजी बनवणार आहे. त्यासाठी लागणार हे मसाला घेणार आहे. मसाला हळद, गरम मसाला, थोडं जिरं फोडणीला घालणार आहे. झाल्यानंतर कोथिंबीर पण टाकणार आहे आणि आपलं मीठ घेणार आहे. बस, तर चला आता पहिल्यांदा आपण हे वाटण करून घेऊया. हा कांदा आहे, एक कांदा आहे, हा कच्चा आहे, हा भाजलेला नाही आहे. ही मिरची आहे, 3 मिरच्या आहेत, पोपटी आहेत, पोपटी. हा आपला नारळ आहे, बारीक कापून घेतलेला आहे. हे एवढी मी कोथिंबीर घेतलं आहे वाटणात. हे आलं घेतलेलं आहे, हे बघा. आणि ह्या 2 छोट्या वेलच्या आहेत, ही मोठी वेलची आहे. हे दगड फूल आहे, काळी मिरी आहेत, लवंग आहे, हे दालचिनी आहे, आणि हे तमालपत्र आहे, हे जिरं आहे, आणि हे धने आणि बस. ह्याचं मी वाटण करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे वाटण तयार झालेलं आहे. बस, एवढं 10 अंड्यांसाठी एवढं वाटण भरपूर झालं. चला आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. कढई ठेवते आणि गॅस लावते. 2 पळ्या तेल टाकले, कढई पण तापलेली होती मस्त, तेल पण तापले. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. हा बघा, हा मी 5-6 पाकळ्या लसूण घेतला आहे बारीक कुटून. कढीपत्ता घेतलाय 10-12 पानं. आणि हे बघा, लसूण किती छान झाला. त्याच्यातच लगेच आपल्याला वाटण टाकायचं आहे. हे मग अशी केलेलं चांगलं मस्त तेलात परतून घ्यायचं. हे बघा, वाटण आपलं मस्त अगदी तेलात परतून झालेलं आहे. त्याच्यात आता आपल्याला मसाले टाकायचे. हा आपला घरचा मसाला आहे. हा काश्मीरी मसाला आहे. मिरची पावडर आहे, हळद आहे, गरम मसाला आहे. आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. गॅस आपण बारीक केलेला आहे. आता आपण काय करणार आहे, ही अंडी आहेत ना, याला एक चीर देणार आहे अशी. हे बघा, फक्त अशी चीर द्यायची. अशी चीर द्यायची आणि एकदा आपण छान अगदी मसाला लावून त्याला परतून घ्यायचं. हे बघा, हे गरम पाणी ना, ते मी आता त्याच्यात टाकणार आहे. आपल्याला लागेल तेवढाच रसा करायचा, खूप असा नाही करायचा. आता आपण त्याच्यात मीठ टाकूया. आता फक्त 5 मिनिटं आपण उकळत ठेवूया. झाकण मारू म्हणजे मसाल्याचा वास जरा कमी होतो. हे बघा, किती मस्त अंड्याची भाजी तयार. प्रतीक गेटच्या बाहेर होता, तिकडनंच होतो दरवाज्याच्या बाहेर. आई चिकन केलंय, चिकन केलंय म्हटलं. हा चिकन केलंय, चिकन वासाला पूर्ण. नाही बघ, वाटी आणलंय तुला काढून ठेवते. हा माझा लेक आहे ना, त्याला कोथिंबीर टाकलंय तर बाहेर खातो का नाही खातो त्यालाच माहिती. घरात यायची त्याची नाटकं असतात. मी ते यायच्या आधीच वाटी काढून घेतलेली. आज वेगळं केलं. आई नेहमी काय करते, कांदा खोबरा भाजून घेते. हा न खास्ता केलं आणि रसा पण चांगला ठीक झालाय. चारा खूप छान झालाय. इकडे बघ काय चाललंय. बटाट काय रोज बटाट 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 वगैरे टाकते. आता ही कोथिंबीर टाकूया आपण.
अशीच तुम्ही अंड्याची भाजी करून बघा, खाऊन बघा. ही चपाती बरोबर ह्याचा रसा पोळ्या. आणि तुम्ही म्हणाल आता की इतकं सर असा पुरतो कसा, तो पुरतो आम्हाला कारण बाकी पण गोष्टी तयार झालेल्या आहेत. दाखवते आता मी हा गॅस बंद करते आणि झाकण ठेवते. आणि काहीतरी वेगळं बनवणार आहे मला. आता वेगळं काहीतरी बनवते, पण त्याआधी दुसरं जेवण दाखवते. या हा खाली भात आहे, इथे मच्छी फ्राय केलेली आहे. हे बघा कुठली मच्छी आहे, टोळ मच्छी आहे, टोळ मासा आहे, टोळ. आणि इथे वटाण्याची भाजी आहे. वटाण्याची भाजी शाकाहारी. आता मी अजून एक काहीतरी दाखवते तुम्हाला, ते बघा तुम्ही. चल आज वटाण्याची भाजी नाही जेवणार. टाकतोय काय काय ते कशी व्हिडिओ बघितला मी यवतमाळचा. भात टाकतोय, रसा घेवत आहे, घेवत आहे अंडा टाकतोय. वटाणे जेवतील की नाही? वटाणे जेवेल ना वटाणे. आता थोडासा मच्छी घेवतोय. एक नंबर. ओहो ते कोण काटे मच्छी सगळं ते एकच आहे, टोळ आहे सगळी टोळ. आता वटाणे, वटाणे घेऊ का? घे ना घे, माझ्या तत्वा बसत नाही. वटाणे तत्वात नाही बसत, काय बोलू या पुराला. किती सुंदर भाजी आहे बघ, किती सुंदर आहे बघ. नाव पुढे एक बटाट घेतो, आईचा मान ठेवायला, आईचा मान ठेव. अंड्याच्या भाजीची मला हे दे हा, कसं झालंय ते नक्की. मी ठेवते ठेवते ना. जेव तू जेव. कढीपत्ता मी खात नाही, मग साईडला काढतो. भात आवडतो ना तुला जास्त? कमेंट लोक करतात की तुम्ही भात खातात, तर सांगतो गोष्ट. आम्ही सकाळी नाश्ता चपाती खातो, तर रोज दाखवलेलं मिळत पाहिजे असं मिळत नाही. चपाती खातोय, दुपार जेवताना भात खातो, संध्याकाळी पोळे आमचे फिक्स आहेत. संध्याकाळी क्वचित भात असतो, क्वचित येतो, नाहीतर पोळे फिक्स आहेत. दुपारच्या आमचा भात मुख्य आहार. भात मुख्य भात. अरे भात आहे म्हणतो धष्टपुष्ट आम्ही ना. मग धष्टपुष्ट. मला बाहेर वास आला होता, आईनं तो चिकन केलं का, सुंदर टेस्ट आहे. कसं झालंय रे? मस्त आहे हे अंड्याचं, छान झालं. शप्पत हो आवडलं. कोथिंबीर सगळ्यामध्ये आहे का ती? ह्याच्यात पण आहे, ह्याच्यात पण कोथिंबीर आहे. कसं माहिती का? मला वरती टाकली आवडत नाही. अच्छा, ती वाटणा का टाकायचा का मला काय पडत नाही. सुगंध देत असेल कोथिंबीरचा सुगंध नाही. वाटणा केली संपला विषय. विरघळली ही कुठली तत्व आहे? विरघळली ही कुठली तत्व आहे? पण हे अजिबात नाही किंवा मला समोर नाही पाहिजे कोथिंबीर. मी कुठे जातो वाटेल तेव्हा पहिला बोलतो. कोथिंबीर टाकून काय करत करा. वटाण्याची भाजी कशी झाली? त्यात चव नाही येणार त्याला. वटाण्याच्या भाजीची ठीकठाक. चल चल, मी आज तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवते, ती बघा तुम्ही. कोणी शिकवली तुला ही? मी माझ्या माहेरून ऐकून आले, बघून आले. ह्या तीन वाट्या घेतल्या, हे इडलीचं भांडं आहे. ह्या तीन वाट्या घेतल्यात मी, होलवालं भांडं घेतलं. हे बघा खाली पाणी ठेवलं. हां ह्याच्यात हे बघा एवढं पाणी ठेवलं मी. दीड पेला पाणी घेतलंय त्याच्यात. ह्या तीन वाट्या आहेत. आता मी त्याला तेल लावणार आहे. आता हे आपण तीन अंडी घेतले, हे आपण आता एक 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 वाटीत एक अंडं फोडायचं. अंडं खातेस ना? खाशील ना? एक. तुम्हाला शाळेत सांगतात ना हो, गर्भवती महिलांनी अंडं खायचं. ते आणि अंडं असतं म्हणजे दिवसाला एक खाऊ शकतो. हा दिवसाला. कोणी जर असेल समजा चौथा पाचवा महिना चालू असेल, चौथा आणि तिसरा महिना झाल्यानंतर नाव नोंदवतात ना शाळेमध्ये. मग तिसरा महिना पूर्ण झाल्यानंतर चौथा महिना लागतो ना. मग चौथ्या महिन्यानंतर अंडा किंवा खाऊ शकतात तुम्ही. रोज एक खाऊ शकतात खायचं असेल रोज. चलो आता अंडं पण उकडलेलं आहे, भाजी केलेली आहे, जेवणाबरोबर घेतो पण. हे आता आम्ही ह्याच्यात आता हातानेच घेते असं. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घेत जा. मसाला तुम्हाला कलरचा पाहिजे, थोडा थोडासा कलरचा पण त्याच्यात टाकायचा. थोडासा
हळद घ्यायची अशी टाकायची. मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचं. खारट लागलं नाही पाहिजे. अळणी झालं तरी चालेल पण खारट नाही खायचं. आता ही आपली बारीक करून घेतलेली कोथिंबीर आहे. प्रत्येक सोडून आम्हाला सगळ्यांना कोथिंबीर भरपूर आवडते. त्यामुळे बघा भरपूर टाकतात. तू घोड्यावर बसून आलाय तर थांबायला वेळ नाही मग हे होईपर्यंत म्हणून तो जेवायला बसला. जेवायला बसला. हे मी इडलीचं भांडं घेतलंय. हे घोलवायला घेतलंय. दुसरं भांडण कोणतंच घेतलं नाही. हे भांडं घेतलं. हे याच्यात व्यवस्थित बसवायचं. असं बसलं ना. आता आपल्याला हे तीन वाट्या ठेवायच्या आहेत. असं ठेवल्या. आता आपल्याला हे झाकण मारायचं आहे. व्यवस्थित झाकण मारायचं. आपल्याला आता हा इडलीचं भांडं याच्यावर ठेवायचं आहे. आणि टाइम बघायचं आहे आपल्याला. किती वेळ? 10 ते 15 मिनिटं ठेवायला लागेल. 15 मिनिटं. मी काय म्हणतोय, आता 15 मिनिटं ठेवायचं. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये एका साईडनीच होईल ना ते, का दोन्ही बाजूने होईल ना? आता कसं होईल ते बघ तू फक्त. ठीक आहे, 10 मिनिटांनी पालथा. गॅस मिडियम ठेवायचं का फास्ट? फास्ट. आधी पाणी उकळायला पाहिजे ना. आतलं पाणी उकळलं का पटकन. 15 मिनिटं ठेवायचं. 15 मिनिटांनी भेटू. हा चला आता उघडून बघते जरा. गॅस बारीक करावा लागेल. हे बघा आपली अंडी रेडी आहे. हे बघा असं टाकून बघायचं. शिजलंय. हे बघा इकडनं दाखवते. हे बघा पूर्ण शिजलंय. लागलंय नाही ना? लागलंय नाही ना? अंडी आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि जरा थंड करायला ठेवूया. पूर्ण शिजले. हो पूर्ण. आपलं थंड झालंय मस्त. आणि आता आपल्याला जर काढायचं असलं ना असं काढायचं. हे बघा आणि ताटात घ्यायचं. वाटी अशी पकडायची ताटात. हे पण असं घ्यायचं. ताटात पकडायची. आता ही पकडायची म्हणजे पलटी करायची. गावची भाषा आहे. तुम्ही म्हणाल पकडायची का असते तर पलटी करायची. पलटी करायची. पण हे नाही मी करत. हे माझ्या बाबू येईल ना संध्याकाळी त्याच्यासाठी ठेवून देते. ह्या दोन करते बस. हे अंड. हे बघा गोळा पण अख्खा निघतो की नाही मस्त. चला मी आता जेवते. जेवणापूर्वी आधी अंडा घेऊन रस्सा खाते. मस्त. मी माझंच काही कौतुक करू पण खरंच छान झालंय. मस्त आहे एकदम. रसा तर खूपच छान आहे. तुम्ही करून पण बघा. आता हे बघते हा. दोन्ही रेसिपी मस्त आहेत. काय रे बाबा तुला आवडलं का? वटाणे कुठे गेले? घेते ना वटाणे. कुठे? घेते घेते. घे. घेते ना वटाणे. घेते. घे. घेते रे. ना अरे मी घेते ना. साखरी अजिबात आवडत नाही. अजिबात आवडत काय काय अजिबात आवडत नाही तुला. मी खातो. मी खाल्लं मग अशी सगळ्या बघितलं. मी खाल्लं ते. पण मी घेते ना वटाणे. का नाही घ्या? चला कल्याणीचं पण जेवण झालंय आणि रंजिता मुंबईला गेलाय. रंजिता नाही आहे घरी. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4 वाजता रोज ब्लॉगवर. ओके बाय बाय.